शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे बऱ्याच माता भगिनींना लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिनची मात्रा रक्तात कमी होते अशा वेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते माता भगिनींना मासिक पाळीच्या समस्यांमध्ये रक्त खूप कमी होते अशा वेळी मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम आहारात सिजनल फळांचा समावेश करा गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे राजगिऱ्याचे लाह्या लाडू राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे सफरचंद व बीट खावे डाळिंब खाणे हळद रक्तवाढीसाठी गुणकारी आहे शेंगदाणे खावे अंजीर भिजवून मका कणीस दूध आणि खजूर सोयाबीन खावे पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा एक रक्तवाढीसाठी कडधान्य खावे रक्त वाढवण्यासाठी पहिला उपाय आपण जाणून घेणार आहोत मोड आलेल्या धान्याचा मोड आलेले धान्य जसं भटके मुलगे चवळी हरभरा मूग यासारखी कडधान्य आपल्या दैनंदिन आहारात घेतल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तचे प्रमाण वाढायला मोठ्या प्रमाणावर मदत होते दोन रक्त वाढीसाठी टोमॅटो खावे आपल्या दैनंदिनी मध्ये टमाट्याचा वापर जास्त प्रमाणामध्ये जर केला तर निश्चितपणे आपल्या रक्त वाढायला मदत होते कारण त्याच्यामध्ये लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणून यूज करू द्या किंवा आपल्या जेवणामध्ये टमाटाचे प्रमाण वाढवा तीन रक्त वाढीसाठी गुळ आणि शेंगदाणे खावे पुढचा उपाय आपल्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी गुळ शेंगदाणे अतिशय उपयुक्त आहे त्यासाठी शेंगदाणे भिजून गुळासोबत का काही दिवसात तुमचं रक्त वाढायला मदत होते हिमोग्लोबिन सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढेल चार रक्त वाढीसाठी सफरन खावे आपल्या दैनंदिन आहारामध्ये सफरचंदाचा वापर खूपच महत्वाचा आहे सफरचंदामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लोह आहे सफरचंदाचा ज्यूसमध्ये टाकून त्या काही दिवसात तुमच्या मोठ्या प्रमाणावर रक्ताची वाढ होणार आहे पाच रक्त वाढीसाठी डाळींब खावे पुढचा उपाय आहे डाळींब खाणे डाळ खाल्लं रोज डाळींब खाल्ले तर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण जे आहे ते वाढायला मोठ्या प्रमाणावर मदत होते डाळिंबामध्ये अनेक प्रकारचे प्रथिन आहेत लोह आहे फायबर आहे त्यामुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण पटकन वाढतं सहा आवळा खावे रक्तवाढीसाठी आवळा खाणं किंवा आवळ्याचा ज्यूस पिणं हे रक्तवाढीसाठी खूपच उपयुक्त आहे त्यामुळे आपल्या दैनंदिनीमध्ये आवळ्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करा सात हळद रक्तवाढीसाठी रोज एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून पिल्यास काही दिवसात तुमच्या रक्त वाढायला मदत होते तसेच तुमची वाढायला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते म्हणून हळद पाण्यात टाकून उपाय आपण बघूयात सुकामेवाचा सुकामेवा भाजून खा काजू बदाम खारीक वगैरे दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजवून खा जर भिजवून खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये रक्त वाढायला खूप मदत होते भुईजवल्यामुळे सुखामेवा जो आहे तो आपल्याला सुद्धा सोपा होऊन जातो नऊ मका रक्त वाढीसाठी खावे पुढचा उपाय आहे मक्याच्या कणसा मक्याचं कणीस अतिशय पौष्टिक असतो त्यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने तुमच्या शरीरातील रक्त वाढायला मोठ्या प्रमाणावर मदत होते दहा सोयाबीन रक्त वाढीसाठी खावे पुढचा उपाय आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनचा सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्र नसतात आणि याचं सेवन जर आपण नियमित केलं तर नक्कीच काही दिवसांमध्ये आपल्या शरीरातील रक्त वाढायला मदत होते म्हणून सोयाबीनची भाजी किंवा सोयाबीन उखडून जर आपण खाल्लं तर निश्चितपणे काही दिवसात आपले रक्त वाढायला मदत होणार आहे अकरा पालेभाज्या रक्त वाढीसाठी खाणे आपल्या दैनंदिन आहारामध्ये पालेभाज्यांचा प्रमाण वाढवणे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे निरोगी आयुष्य जगायचं असेल तर पालेभाज्यांचा वापर खूपच महत्वाचा आहे तसेच आपले शरीर सुदृढ जर ठेवायचे असेल तर पालेभाज्यांचा वापर जास्त प्रमाणामध्ये करा सोबत या पालेभाज्यांचे वापराने आपल्या शरीरातील रक्त वाढत पालेभाज्यामध्ये पालक हा अतिशय महत्वाचा आहे कारण पालकामध्ये विटामिन सी व्हिटॅमिन ए फायबर मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे पालक खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्त जे आहे तर मोठ्या प्रमाणावर ती वाढायला सुरुवात होतो पालकाचं सूप या किंवा पालकाचा ज्यूस करून प्या हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे बारा लसूण रक्त वाढीसाठी खावे रक्त वाढीसाठी आपण पुढचा उपाय पण बघणार आहोत तो म्हणजे लसणचा रोज एक पाकळी आपल्याला लसणाचे भाजून खायचे आणि हे मीठ लावून आपण जर खाल्ली तर आपल्या शरीरातील रक्त वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर मदत होते मित्रांनो आपल्या भारतामध्ये रक्तात किंवा अनिमिया ही एक मोठी समस्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येते महिला मध्ये प्रकल्प त्याचप्रमाणे आहे तर मोठ्या प्रमाणावरती आहे आणि हे उपाय तुम्हालाही सांगितले आहे प्रत्येकाने करावे अशी माझी अपेक्षा आहे मित्रांनो हे उपाय तुम्ही करा काही दिवसात तुमचं रक्त वाढायला लागेल